इतर शिक्षक प्रभाकर मुरलीधर कोळेकर, आमच्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कशाडी गावणकर, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी या शाळेत इयत्ता 5वी मध्ये शिकणारा कुमार राज खसासे हा वर्तमानपत्रातील एका बातमीचं समजपूर्वक वाचन करणार आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार. पुणे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच अरबी समुद्रातून येत असलेले बाष्प यामुळे पुढील 4 दिवस कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने रविवारी दिला. पोषक हवामानाअभावी राज्यात गेले 2 आठवडे पावसाने ओढ दिली. सध्या उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र पश्चिम उत्तर पश्चिमेच्या दिशेने सरकत पश्चिम बंगाल, ओरिसा, झारखंडाकडे सरकणार आहे. याबरोबरच गुजरातच्या भागावर हवेचे द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. 18 जुलैच्या आसपास बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार आहे. या सर्व घटकांच्या प्रभावामुळे देशभरात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. राज्यात सोमवारपासून कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.